दात बघा तिचे स्नेहाची नाही शनिवार वाड्यापासून अवघ्या 3 किलोमीटरच्या अंतरात असणारी नानापेठ किंवा गणेशपेठ याच एरियात हा आहे फिश मार्केट किंवा मच्छी बाजार म्हणून. येथे होलसेल रेटनं तुम्हाला मासे खरेदी करता येतील. समुद्री, नदीतील आणि सर्व प्रकारचे मासे इथे पाहायला मिळतील. दिवाळीचं गोडधोड खाऊन झाल्यानंतर करंजा लाडू खाल्ल्यानंतर खूप बोर झालं होतं, सो मी आलो इकडे मच्छी मार्केट. कोकणातली मुलगी मच्छीची शॉपिंग पुण्यात कशी करायची, मच्छीची शॉपिंग कशी करायची, मला पॉम्लेट पाहिजे, मला प्रॉन्स हवे, प्रॉन्स हरा बांगडा. मी काही सांगायची गरजच नाही. वेलकम टू पुणे मच्छी मार्केट, पुण्यातील हे मच्छी मार्केट. आणि हे बघा इकडे गणेश, तर हे माझ्या मागे तुम्ही पाहू शकता सर्व फ्रेश मासे. हे आहेत होलसेल डीलर, इकडे घेण्यासाठी गणेश पेठेत तुम्ही येऊ शकता. सुरमई सबसे बड़ी. प्रॉन्स साफ करून देत आहे. नवीन मेन मार्केटचं एंट्री गेट, तर चला आपण पाहूया आतमध्ये जाऊन. वजन करणार यारो, काय खेळते बटेले, वजन कर समोर. नदीतील मासे तर इथे मिळतातच, त्याचबरोबर बाहेरून ट्रकनं आंध्रा, मुंबई अशा ठिकाणावरनंही इथे मासे येतात. तर समुद्री मासेही इथे पाहायला मिळतात. रोहू, बांगडा, सुरमई, बोंबील आणि चिलापी अशा सर्व प्रकारचे माशांच्या जाती इथे पाहायला मिळून जातील तुम्हाला. तर जर कधी मासे खायचे असतील तर इतर ठिकाणावरून बाय करण्यापेक्षा फ्रेश जर बाय करायचे असतील तर तुम्ही येऊ शकता नानापेठेतील या मच्छी मार्केट किंवा गणेश पेठेमध्ये. तर चला पुढे आपण बाजार एक्सप्लोर करूया. हा कोणता मास आहे? बांगडा. हलवा. हलवा कोलम पिवळी वाम वाम बोंबील सुरमईनंतर बोंबील होतो याचा. लॉबस्टर आहे का? नाही झिंगाच, झिंगाच आहे, कल्चर आहे ते. माझ्या माझ्या फार्म मध्ये अशी येणार आहे, अशी येणार. तू विचारलं का? 600 रुपये किलो आहे बघ.
या बाजाराच्या ठिकाणी तुम्हाला थोडीशी अस्वच्छता पाहायला मिळेल. बर्फ खाली होतून हे जे मासे आहेत खाली ढिगल घातलाय, त्यातून लोक जे छोटे छोटे व्यापारी आहेत की जे रस्त्यावर बसून विकतात कापून वाट्याने विकतात, ते यातून मासे निवडतात आणि पिशव्या भरून घेऊन जातात. जो कोणी मोठा व्यापारी आहे तो त्यांना विकतो आणि पुढे जाऊन ते त्याला स्वच्छ धुवून आणि त्याला साफ करून त्याचे वाटे करून पुढे रस्त्यावर विकतात, जसं की कुंभारवाड्यापाशी किंवा अनेक ठिकाणं पुण्यातील इतर भागात. तर हा जो मच्छी मार्केटचा जो एरिया आहे, हा एरिया आहे, एक नाला गेलेला आहे इथून, पुढे तुम्ही व्हिडिओत पाहू शकाल, आणि त्या नाल्याच्या बाजूलाच हे पूर्ण मच्छी मार्केट भरतं. तर तुम्हाला इथे आल्यानंतर काही स्वच्छतेची काळजी घ्यायची आहे की प्रॉपर हायजीन जे कोण वेंडर पाळतात त्यांच्याकडूनच तुम्ही खरेदी कराल. याची युट्यूबला भाई, युट्यूबला येशील तू. या मार्केटची एक वेगळी विशेषता म्हणजे सकाळी 5:30 वाजल्यापासून हे मार्केट ओपन होतं आणि रोज फ्रेश मासे येते येतात. तर मी जेव्हा शूट करण्यासाठी या मार्केटमध्ये घुसलो तर येथील सर्व लोकांनी एखाद्या पाहुण्याप्रमाणे माझं स्वागत केलं, सर्व लोकांनी सहकार्य करत मला माशांबद्दल माहिती दिली आणि काही लोकांची तर एक्साइटमेंट अशी होती की जणू त्यांच्याकडे कोणीतरी पाहुणा आला. तर चला सर्व आपण पुढे पाहूया. राणी मासा कसा किलो आहे? 300 रुपये. ट्राय करायचं का? ट्राय करायचे 200 रुपये किलो. आपल्याला हे आमचं वेगळा किलो तरी लागेल. हा मासा सारडिन तारली महा काय मासा मत्ती मत्ती केरलावाली सर्व सी फूड आहे. असा फिरवून झाला. हे आहे PR ट्रूस अँड सन्स फिश मार्केट, तुम्ही इथं घेऊ शकता. हा आणि हा RP फिश ते प्रॉन्स काय काय बोलले आणि हा सुरमई तुम्ही येऊ शकता इथे फिश घेण्यासाठी. दिवाळी नंतर मार्केट खचाखच भरलंय. मला फक्त गाजराचा हलवा माहितीये. कोणता एकदा सगळ्या माशांची नावं सांगा ना काका. हा शिंगाडा 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 हेलिकॉप्टर मध्ये फिरू
इकडे ना इकडे कर अपहरण केलेलं आहे दात बघा तिचे स्नेहाची नाही जीवन सब जिंदा है पकड़ता कसे आला हाँ पकड़ा कसे समुद्री खेकड़ा हेचे हे हे हेचे हे हे नांगे आहेत ना हे खूप चावतात सोडतच नाही 460 मी ट्राय करू एक घे ना असा बघ असं बघायचं आम्हाला पडायचं पकडू 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 ना जाऊ दे अरे त्याच्या तोंडात माशी आहे सी माझा भाऊ येतो माझा भाऊ येतो हा शार नाव काय त्यांच्या सहित सगळे गेलो कसा किलो आहे कसा किलो आहे 350 अरे एवढा किलो किती हा चायनीज पापलेट जसं चायनाचं सगळं डुप्लिकेट असतं त्यांचं त्याचं पापलेट पण डुप्लिकेट राहतो चायनीज पापलेट स्वस्त असतो किती कसा किलो आहे यार झालंय तुमचं या बाहेर आता नाही नाही फार्म वरची कुठला फार्म वरून येते आपल्याकडे ही 400 पण काढणार आहे ती किती लाय ही 420 ही 400 ती 300 यायची हे काउंट असतो काउंट वर रेट असतो साईज वरती का साईज मोठी असेल ना तर रेट जास्त एकदा फोटो पण काढा पेपरला पेपरला लागा सकाळ तुम्हाला व्हिडिओ बघून गिरायक येतील अजून नाही 420 ही 400 लई गिरायक आहे हक्का मार्केट माल घेतो हा का हे आमची शेडे पोले आमले ना जर्किन वाले शेडे कसे किलो आहे 400 रुपये आपण किती घेतली 200 रुपये तिथं वजन करा तिथं पैसे घे ना फोन पे वर आहे ठीक आहे दर कॅश देतो वेट एक मिनिट कॅश एक मिनिट कॅश आहे ना घरी सोला दे मी सोपे सोला काढायचं काय काढायचं
आला ना तो पण व्हिडिओ मध्ये खापरी पापलेट आहे ना, खापरी पापलेट कसं किलो आहे? लेट महागेला लाईट इकडनं ऍक्च्युली तिकडनं क्लिअर नाही येत. अरे हे आहेत आशिष भाई, आपल्याला मदत करतात. हा यूट्यूब पे क्या अर्जुन भाई कहा से आते हैं? आंध्रा का माले आंध्रा, ये देख मछुआरे की मालक. ये दाढ़ी की वीडियो लो. आंध्रा आंध्रा और नहीं स्पीड मासा. स्पीड मासा, स्पीड 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 मला वाटलं स्पीड खूप टेस्टी लागतो. पाचशे रुपयात फक्त पाच केस येणार, इतका महाग असेल जितकी कोळंबी तिची मोठी होती होती. मला कोणी खेळू नको चावल तो नको. या खेकडी, या खेकडी 150 रुपये किलो. काही काही कोणता आहे हा? कोणता आहे? कामुची. आणि हा आहे कोबरा पीस. त्याच्यावर चट्टेपट्टे आहेत कोबरा सारखे. आणि हे काय तुमचं नाव काय? अक्षय मारोडे. त्याचा हा डोळा आणि कोबऱ्यासारख्या चट्ट्यापट्ट्या आहेत त्याच्यावरती. सी किती किलोचा असेल तरी? 7-8 किलोचा. असा दाखव ना, असा असा असा. हा 15-20 तरी. ज्याने कोणी हा बाजार जर पूर्ण पाहिला आणि येथील मासे पाहिले तर त्याला नक्की मासे खाण्याचं मन होईल. आम्ही येथे प्रॉन्स आणि असे काही मासे विकत घेतले. पण समोर प्रश्न होता की आता त्यांना साफ कोण करेल आणि कसं करायचं? तर तेथीलच आम्ही लोकल लोकांशी बोललो आणि त्यांनी सुचवलं की इथे साफ करूनही देतात. तर आम्ही आजींकडनं मासे साफ करून घेतले, जे की प्रॉन्स साफ करून दिले त्यांनी. डायरेक्टली भाजी कशी बनवता येईल अशा पद्धतीनं. आणि तिथेच काही जण की मासे एकदम कट करून प्रॉपरली भाजी बनवू शकाल असं सगळं करून बनवून देतात. तर आम्ही यांच्याकडनं जो घेतलेला मासाही कट केला, त्यांनी प्रॉपरली हायजेनिक वेनं सगळे तुकडे करून दिले आणि ते मी घरी घेऊन जाणार आहे आता. आणि घरी नेल्यानंतर त्याची भाजी बनवून
टेस्ट कशी आहे हेही मी व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवणार आहे। तर चला पुढे जाऊया। घरी आल्यानंतर त्या माशांना स्वच्छ धुवून मसाल्यामध्ये असं मॅरिनेट करून रव्यामध्ये त्याला मॅरिनेट करून आम्ही फ्राईड केले असे कढईमध्ये। आणि जे प्रॉन्स होते त्याची आम्ही रस्सा भाजी बनवली आहे। तर चला पुढं पाहूया त्या रस्सा भाजी आणि तांदळाच्या भाकरी कशी आहे टेस्ट तुम्हाला पुढे कळेल ब्लॉगमध्ये। फायनली एक तासाच्या कष्टानंतर सगळं काही असं तयार झालं आहे। ही आहे रस्सा भाजी, कांदा, लिंबू आणि व्हाईट ज्या तांदळाच्या भाकरी। आता मस्त मी चुरून ह्या रश्श्याचा आनंद घेणार आहे। तर मी सांगतो तुम्हाला कशी आहे चव। तांदळाची भाकर प्लस कोळंबी प्लस टुना फिश, न्यू काहीतरी ट्राय करूया। टुना फिश म्हणलं भारी झाली यार, क्लास झालं, रसा त्रास झाला ना, असं वाटलं।